हॅलो मुलांनो, आजच्या ऑनलाईन क्लासेस मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपल्याला कोण शिकायचे आहे तर मग हे काय स्लाइडिंग. स्लाइडिंग म्हणजे काय? घसरगुंडी. काय? घसरगुंडी. तर मग बघा, इथं बाण दाखवलेले आहे. हे काय? कोण आहे? काय? कोण आहे? बघा, ह्या साईडला पण येऊ शकतात. पण ही शिडी आहे जे तुम्ही चढतात, पायऱ्यांवरती चढतात की नाही, वरती जातात मग खाली घसरून खाली येतात. तर मग इथं जे आहे हे पण कोण छोटे छोटे तयार झालेले आहे. तर मग बघा, आणि हे काय? घर आहे. काय? घर आहे. आणि ही वरती जायची शिडी. बघा बरं, इथं परत काय तयार झालेलं आहे? कोण तयार झालेलं आहे? कोण तयार झालेला आहे? तर मग असे भरपूर वस्तू आहेत ज्याच्यात कोण तयार होऊ शकतात. तर मग बघा, आपला हात आहे. हाताचा पण कोण तयार होतो बघा. आणि हाताला कोण तयार असा पण होऊ शकतो, छोटा मोठा, परत अजून मोठा. तर मग बघा, आपल्याला कोणांची ओळख करून घ्यायची आहे. तर मग कोणांचे साधारणतः तीन प्रकार पडतात. कोणकोणते? विशाल कोण, काट कोण आणि लघु कोण. आपल्याला प्रथमतः हे तिघ अभ्यासून घ्यायचे आहे. तर मी तुम्हाला आधी प्रथम विशाल कोणाची ओळख करून देणार आहे. तर मग विद्यार्थ्यांनो बघा, हा विशाल कोण. विशाल कोण म्हटल्यावरती बघा, याचं अंतर हे जास्त आहे. म्हणजे विशाल म्हणजे काय? मोठा. विशाल म्हणजे काय? मोठा. आणि हा काटकोन बघा, इकडची पण जी रेषा आहे ती कशी आहे? सरळ आहे. आणि ही खालची जी रेषा आहे स्लिपिंग लाईन, ती पण सरळ आहे. म्हणजे हे अंतर समांतर आहे, समान आहे, म्हणून याला काय म्हणतात? काटकोन म्हणतात. आणि लघु कोण. लघु कोण म्हणजे लहान. हा कोण कसा आहे? लहान. तर मग बघा, याचं अंतर कसं आहे? कमी. याचं अंतर कसं आहे? कमी. तर बघा, ह्या विशाल कोणाचं अंतर 90 अंशापेक्षा जास्त असतं. 90 अंशापेक्षा जास्त असतं त्याला काय म्हणतात? विशाल कोण. विशाल कोण म्हणजे मोठा कोण. काटकोण म्हणजे दोघं बाजू समान. बघा आता याला आपल्याकडे कोण मापक असतात? कंपाशी दिलेलं. तर त्याला काय तिथं ठेवलं? इथं तर 90 अंश बरोबर, इथं 90 काही 90 अंशाच्या कोणाला काय म्हणतात? काटकोन म्हणतात. आणि हा कोणता कोण आहे? लघु कोण. म्हणजे 90 अंशापेक्षा जर कमी अंतर राहिलं त्या कोणाला काय म्हणतात? लघु कोण म्हणतात. काय म्हणतात? लघु कोण. मग आज आपण कोणकोणते कोण अभ्यासले? विशाल कोण, काटकोन, लघु कोण. विशाल कोण, काटकोन, लघु कोण. विसरायचं नाही. बाय.